म्हणजे हद्द सोडून पळत्याच्या मागे पळण्याची भूमिकेमुळेच कदाचित महाविकास आघाडी मागे राहिली. तिकडे रामदास आठवलेंना काही केलं तरी भाजप सोडेना, आणि इकडे प्रकाश आंबेडकरांसारखा स्ट्रॉंग प्लेअर यांच्याकडे असताना सुद्धा हे कानाडोळा करतात. राज्याच्या राजकारणामध्ये अकोला पॅटर्नची मोठी चर्चा. अकोला जणू आता चळवळीचं केंद्र म्हणून पुढे येत. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आता हाच अकोला पॅटर्न राज्यभर राबविणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने एक एक जिल्हा पिंजून काढतायत ते बघता, लवकरच प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आपला हुकमी एक्का खेळणार आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत जेही राजकीय आखाडे बांधलेत ते सर्व खरे ठरलेत, मग ते उद्धव ठाकरेंबद्दल असो की मग अजित पवारांबाबत. राज्यातील राजकारणाचा वेध प्रकाश आंबेडकर आधीच घेत असतात, आणि यामध्ये खरं तर राज्यातील राजकारणाचे चाणक्य म्हणून जरी शरद पवार ओळखले जात असतील, परंतु खरे शार्प शूटर तर जरांगे पाटलांना दिलेला पाठिंबा काही साधा नाहीये. त्यामागेही प्रकाश आंबेडकरांचा मोठा गेम प्लॅन आहे. राज्यातील राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकरांना तुम्ही कधीच इग्नोर करू शकत नाही. आधीचा भारिप बहुजन पक्ष व आताच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे राज्याच्या राजकारणातील चर्चेत असलेलं नाव आहे. मुलगा सुजात आंबेडकर असो की अन्य कार्यकर्ते, प्रकाश आंबेडकरांची सभा होणार म्हणून आधीच सभेचं बारकाईने प्लॅनिंग करतात. या सामाजिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीनुसार पूर्ण अभ्यास केलेला असतो. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांकडून रणनीती आखण्यात आली. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीमध्ये येण्यास प्रकाश आंबेडकर हे इच्छुक आहेत, परंतु इंडिया आघाडीचा वारंवार पराभव होत असतानाही त्यांना प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेण्याची अवदसा का आठवते असा प्रश्न सुद्धा आता निर्माण होत आहे. तिकडे मोदी सरकारमध्ये रामदास आठवलेंसारखा दलित चेहरा ठेवण्यासाठी भाजप प्राधान्य देतं, मात्र आठवलेंच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक विश्वासार्ह असलेले प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीला का चालत नाही असा रोकडा सवाल राज्यातील जनतेला पडला. प्रकाश आंबेडकर हे साधं रसायन नाही, तब्बल 15 वोट शेअर प्रकाश आंबेडकरांमागे आहे. काही प्रमाणात मुस्लिमांची साथ देखील प्रकाश आंबेडकरांना मिळते. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देशातील इंडिया व राज्यातील महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना सामावून घेतल्यास भाजपचा सत्तेचा वारू रोखणं विरोधकांना सोयीचं होणार आहे. प्रकाश आंबेडकरांचा भाजप व संघ यांना विरोध जो आहे तो जगजाहीर आहे. प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत जायचं ठरवलं तर त्यांना आताही केंद्रीय मंत्रिपद मिळणं सहज शक्य. मंत्रिपदासाठी आपल्याला केवळ मोदींना एक कॉल करण्याची गरज आहे असं खुद्द प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलेलं होतं. मग शिवाय याआधी सुद्धा त्यांना राष्ट्रपती बनविण्याची ही ऑफर भाजपकडून देण्यात आली होती, परंतु प्रकाश आंबेडकरांचा भाजप व संघाशी तात्विक विरोध आहे, त्यामुळे त्यांनी ही संधी कधीही स्वीकारली नाही. या उलट त्याचं नेहमीच भाजप विरोधी राजकारण राहिलं. मग ते MIM शी युती असो वा औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणं असो, प्रकाश आंबेडकर नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडले. किंबहुना भाजपला जे नको तेच प्रकाश आंबेडकरांनी नेहमी केलं. लोकसभा निवडणुका तोंडावर, राज्याचा विचार केल्यास प्रकाश आंबेडकर या निवडणुकांमध्ये किंगमेकर ठरू शकतात. प्रकाश आंबेडकर ज्यांच्या सोबत जातील त्यांना दलितांच्या मतांचा फायदा होणार. प्रकाश आंबेडकर भाजपसोबत तर कसेच जाणार नाहीत, महाविकास आघाडीत त्यांना सामावून घेतलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरेंशी शिवसेना व प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती आहे. केवळ त्यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही यावरतीच आता खलबत सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आलेच तर त्याचा फटका भाजपलाच बसणार हे नक्कीच आहे. आधीच भटजी आणि शेटजींचा पक्ष म्हणून भाजपचे लौकिक आहे. भाजप हा मनसुबी किंवा मनुस्मृती पुरस्कृत पक्ष असल्याचा शिक्का त्यांच्यावरती लागलाय. भाजपकडे रामदास आठवले वगळता एकही दलित चेहरा नाही, परंतु रामदास आठवले यांची विश्वासार्हता राज्यात सर्वांना माहिती आहे. सत्तेच्या वाढत्या गंगेत हात धुण्यामध्ये रामदास आठवले माहीर आहेत, त्यामुळेच त्यांचा भाजपला कधीही मतदानाच्या टक्केवारीत लाभ झालेला नाही. केवळ दलित चेहरा सोबत हवा म्हणून भाजपनं रामदास आठवलेंना सोबत घेतलंय, त्यामुळे प्रकाश आंबेडकर भाजप विरुद्ध चांगला पर्याय ठरू शकतात. दुसरीकडे शरद पवारांच्या तुलनेत अजित पवार यांचे व प्रकाश आंबेडकरांशी संबंध फार जवळचे नाहीत. गेल्या महिन्यातच प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती, त्यामुळे अजित पवारांविरुद्ध प्रचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकर एक चांगले माध्यम म्हणून समोर येऊ शकतात. शिवाय मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा देखील प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा आहे, आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंना आणि जरांगे आंबेडकरांना पाठिंबा दिल्यानं मराठा समाजामध्येही प्रकाश आंबेडकरांबाबत एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. त्याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत घेता येऊ शकतो, त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हुकमी हेक्का म्हणूनच समोर येऊ शकतात. आता फरक इतकाच आहे की इतकं स्ट्रॉंग रसायन महाविकास आघाडीकडे असतानाही जर फक्त आणि फक्त स्वतःच्या इगो आणि अहंकारापायी जर एवढं मोठं रसायन जर हे धुडकावत असतील तर मात्र पुन्हा एकदा या दोन्ही म्हणजे विरोधामध्ये असलेल्या दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांना सुद्धा दोघांचीही निवडणुकीसाठी एक्सपायर डेट जवळ येऊ शकते. या सगळ्या घडामोडींकडे बघितलं तर तुम्हाला काय वाटतं? प्रकाश आंबेडकर एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून महाविकास आघाडीमध्ये सामावून घेतलं जाऊ शकतं का? प्रकाश आंबेडकर हे विश्वासार्हता टिकवणारे नेते आहेत का? कमेंट करा आणि या मुद्द्यावर व्यक्त व्हा. आणि आवडला असेल विषय तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.